प्रत्येक व्यक्तीकडं कोणतं ना कोणतं कौशल्य जन्मजात असतंच त्याचा वापर करून कोणत्याही क्षेत्रात ती व्यक्ती सक्षम आणि समर्थ बनू शकते त्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते ही गरज भागीरथी महिला संस्था आणि भागीरथी पतसंस्थेनं पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे त्यामुळं महिलांच्या उद्योग व्यवसायाला चालना देण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे प्रत्येक महिलेनं स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण बनावं या हेतूनं भागीरथी संस्थेची वाटचाल सुरू आहे अशी माहिती भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी दिली कोल्हापुरातील पाचगावमध्ये सावित्रीबाई फुले अपंग निराधार संस्थेच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या कोल्हापुरातील पाचगाव इथल्या काही महिलांनी एकत्र येऊन सावित्रीबाई फुले अपंग निराधार संस्थेची स्थापना केली आहे या संस्थेच्या वतीनं गार्मेंट व्यवसाय आणि कॉम्प्युटर क्लासेस सुरू करण्यात आलेत त्याचा शुभारंभ भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला अध्यक्षा गीता कळमकर आणि सुनीता लोहार यांनी संस्थेच्या उपक्रमाबाबत माहिती दिली गार्मेंट उद्योगाच्या माध्यमातून परिसरातील महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं कळमकर म्हणाल्या या उपक्रमाचं कौतुक करत सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी जिल्ह्यातील प्रत्येक महिलेला सक्षम आणि उद्यमी बनवण्यासाठी भागीरथी महिला संस्था कार्यरत असल्याचं सांगितलं महिला सक्षमीकरणाचे अनेकविध उपक्रम जिल्ह्यात सुरू असून उद्योग व्यवसाय शासकीय योजना अर्थसहाय्य याबाबत भागीरथी महिला संस्था अखंडपणे महिलांना मार्गदर्शन करत असल्याचं त्या म्हणाल्या तर भागीरथी पतसंस्थेच्या माध्यमातून गरजू महिलांना अर्थसहाय्य करून त्यांचं जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न होत असल्याचं सुजाता कणसे यांनी सांगितलं यावेळी शुभांगी देसाई यांनीही मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमाला शायरा सय्यद ग्रामपंचायत सदस्य अभिजित पोंडकर भिकाजी गाडगीळ रंजना भरमकर शिवाजी पोवार महेश पाटील शिवाजी नाईक सरिता चौगले अतुल गवळी अमोल गवळी रघुनाथ घाटगीळ अनिल इराज यांच्यासह महिला उपस्थित होत्या